पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करणारी याचिका भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी हायकोर्टात दाखल केलेली आहे. भाऊ, काय याचिका आहे, काय मागणी आहे? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाच्या विरुद्ध इतक्या मोठ्या प्रमाणात षडयंत्र आणि खालच्या स्तरावर जाऊन काँग्रेसच्या माजी अध्यक्ष शेख हुसेन आणि त्यांचे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून त्यांच्याविरुद्ध इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये वर्षण केलं होतं आणि आम्ही ताबडतोब पोलीस कमिशनरला बी तक्रार दाखल केली, गड्डीगोदाम पोलीस स्टेशनमध्ये बी तक्रार दाखल केली का यांच्याविरुद्ध आपण ताबडतोब FIR दाखल करा, यांना अटक करा. आपण पाहिलं असेल केंद्रीय मंत्री नारायण साहेब राणे यांनी झापड मारा म्हणून म्हटलं तर त्यांच्याविरुद्ध FIR दाखल होते. एक नेता म्याऊ म्याऊ म्हणते तर त्याच्याविरुद्ध सिंधुदुर्गमध्ये FIR दाखल होते. नागपूरच्या ठक्कर हे ट्विट करते तर त्यांच्याविरुद्ध FIR दाखल करते. आणि म्हणून पोलीस कमिशनरने राजकीय दबावाखाली येऊन या नेत्याच्या विरुद्ध FIR दाखल केला नाही, त्यांना अटक केली नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी ही घटना घडली ईडीच्या ऑफिसच्या समोर आणि त्याचं समर्थन काँग्रेसचे नितीन राऊत असेल, विकास ठाकरे असेल, अभिजित वंजारी असेल, जेवढे नेते त्या ठिकाणी होतात त्यांनी त्यांचे समर्थन केलं आणि म्हणून हे बी त्याच्यामध्ये सामील आहे. आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे आणि श्रीरंग खेडकर साहेब आमचे वकील आहे आणि निश्चित स्वरूपात उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला न्याय भेटेल आणि या लोकांवर कारवाई होईल. शेवटचा प्रश्न, आता तुमचंच सरकार आहे, आता कुठला दबाव? नाही, आता आमचं सरकार आता 10-12 दिवस 15 दिवस झाले आमचं सरकार आलं आहे. हे मागच्या सरकारचे हे कारस्थान आहे आणि म्हणून निश्चित स्वरूपात आम्ही उच्च न्यायालयात गेलो आणि आम्हाला आशा आहे की आम्हाला न्याय मिळेल. खूप खूप धन्यवाद. हे होते आमदार कृष्णा खोपडे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे की काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करावा म्हणून. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन वाटे, युनियन मराठी, नागपूर.